एक हाती सत्ता आणण्याचा राज ठाकरेंचा निर्धार, मनसेची संघटनात्मक ताकद पाहताना एक हाती सत्ता आणणं राज ठाकरेंना शक्य होणार का, चर्चांना उधाण। चंद्रकांत खैरेंना विधानसभा निवडणुकीचे वेध, संभाजीनगर पश्चिम मधून लढण्याची खैरेंची इच्छा, संजय शिरसाट यांच्या विरोधात खैरे रणांगणात। विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची राणेंची मागणी, निवडणुकीमध्ये कोकण काबीज करण्याचा राणेंचा निर्धार। कल्याणवरून महायुतीत वादाची ठिणगी, पाच विधानसभा मतदारसंघात भाजपची मोर्चे बांधणी, कल्याण लोकसभेतील पाच मतदारसंघांवर भाजपचा दावा। मराठा समाज फडणवीसांच्या पाठीशी, 100 पिढ्या आल्या तरी देवेंद्र फडणवीस संपणार नाही, जरांगेंच्या फडणवीसांवरील टीकेला दरेकरांचं उत्तर। मराठा आंदोलनाच्या आडून शरद पवारांना 1,250 मराठा आमदार निवडून आणायचे, प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर निशाण। आता लाडकी बहीण जी आहे, ही लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही सुरू केली त्याच दिवशी सावत्र भावांच्या पोटात दुखू लागलं। सावत्र भावांना बहिणींपर्यंत योजना पोहोचू द्यायची नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। ठाण्यात शिवसेना युबीटीला मोठा धक्का, राजन विचारेंचे कट्टर समर्थक मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला। पूरग्रस्त पुणेकरांसाठी सरकारनं तातडीनं पॅकेज जाहीर करावं, पाहणी दौऱ्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। आषाढीच्या काळात विठुरायाच्या चरणी 8 कोटींचं दान, गेल्या वर्षापेक्षा दानपेटीतील रक्कम 2 कोटींनी वाढली। सोशल मीडियावर फडणवीसांबद्दल आक्षेपार्य पोस्ट, एक्सवर गजाभाऊ नावानं फेक अकाउंट, तर अकाउंट चालवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल। पुण्यात उद्धव ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत झळकले बॅनर। मराठी माणसाला मुंबईतील रोजगारासाठी प्रथम प्राधान्य द्या, शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। संजय पांडे लवकरच राजकीय पक्ष संघटना काढणार, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त निवडणूक लढणार, सूत्रांची लोकशाहीला माहिती। रत्नागिरीतील लांजा तालुक्यात 37 ग्रामपंचायतींना निधी दिला जाणार, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा। काँग्रेस पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी समिती स्थापन, समितीमध्ये काँग्रेसच्या 10 नेत्यांचा समावेश। सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून चंद्रपुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी, मुनगंटीवारांनी जाणून घेतल्या पूरग्रस्तांच्या समस्या। मंत्री दादा भुसेंची अचानक धान्य वितरण कार्यालयावर धाड, वाढत्या तक्रारीमुळे अचानक टाकली धाड। विकासाचा फेक नरेटिव्ह तयार केला तरी पोलखोल होणारच, रस्त्यांवरील खड्ड्यांवरून वरेटीवार यांची सरकारवर टीका। पाकिस्तान रिटर्न सनम खान प्रकरणी जसवंत राठोडला 1 दिवसाची पोलीस कोठडी, ठाण्यातील वर्तकनगर पोलीस करणार चौकशी। मुंबई दक्षिण विभागात शिवसेना युबीटीचं आंदोलन, वरळी स्मशानभूमीच्या खराब बांधकामाविरोधात आंदोलन। लातूर मनपा आयुक्तांना भाजप कार्यकर्त्यांनी दिला बेश्रमाचं झाड, साडी चोळी बांगड्या बेश्रमाचं झाड आणि फूल देऊन केला निषेध। रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी, गौरी गणपती उत्सवातही मिळणार आनंदाचा शिधा, 1,70,00,000 कुटुंबांना मिळणार लाभ। मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी, जायकवाडी धरणातून 4,925 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू। कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी 46 फुटांवर, 3 कुटुंबातील 12 जणांना काढलं बाहेर। हिंगोलीमध्ये अनेक भागात जोरदार पाऊस, कळमनुरीच्या मंचक परिसरात ओढ्याला पूर। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।